50%पेक्षा जास्त पोलिंग स्टेशनवर वेबकास्टिंग केल्या जात आहे. म्हणजे पोलिंग स्टेशनवर काय चालू आहे ते तुम्ही आता थेट प्रक्षेपण बघू शकणार, की जे घरी बसून सुद्धा मतदान करू शकतील. इलेक्शन कमिशनने स्पष्ट असं सांगितलेलं आहे की एकही मतदान सुटला नाही पाहिजे. ते इलेक्शन कमिशनचे जे ऑफिसर्स आहेत त्यांना तिथे जाण्यासाठी ट्रेकिंग करावी लागेल. की जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा कॉन्स्टिट्युशनरी इलेक्शन व्हायला चाललेले आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान लिहित असताना एका गोष्टीवर खूप मोठी चर्चा सुरू झाली होती. तो विषय म्हणजे व्होटिंगचा अधिकार सर्वांना द्यायला पाहिजे का नाही. कदाचित हे तुम्हाला माहिती नसेल की भारत स्वतंत्र झाल्यानंतर व्होटिंग करण्यासाठी मिनिमम एज रिक्वायरमेंट जी होती ती 21 वर्ष ही होती. म्हणजे तुमचं वय जेव्हा 21 वर्ष पूर्ण होईल तेव्हाच तुम्ही व्होटिंग करू शकाल. आणि याच्यावर अमेंडमेंट आणण्यात आलं 1988 साली राजीव गांधीजींच्या काळात. 61वं अमेंडमेंट होतं हे. या अमेंडमेंटमध्ये झालं असं की 21 वर्षाचं मिनिमम एज क्रायटेरिया काढून हा 18 वर्ष करण्यात आलेला होता. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाच्या वेळेस जी चर्चा होत होती त्या चर्चेचा मुद्दा हा होता की 21 वर्षानंतर सर्वांनाच व्होटिंगचा अधिकार मिळायला पाहिजे का, आणि जर मिळाला पाहिजे तर तो कोणाला मिळाला पाहिजे. जसं की त्यामध्ये काही एज्युकेशन लिमिट सेट करायला पाहिजे का, म्हणजे जर कोणी 8वी पास असेल तरच तो व्होटिंग करू शकेल असं. पण नंतर असं डिसाईड झालं की हा मतदानाचा जो अधिकार आहे तो खूप बेसिक अधिकारांपैकी एक येतो, म्हणून सर्वांना हा अधिकार मिळायलाच पाहिजे. त्यांचं एज्युकेशन कितीही असू द्या तरीही कोणी पण सहज पद्धतीने मतदान करू शकेल. कारण की आपण याच्यात काही क्लास डिफाईन नाही करू शकत. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते खूप मेहनतीने आपल्याला मिळालेलं आहे, आणि स्वातंत्र्य सगळ्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे सर्वांना व्होटिंगचा अधिकार मिळाला पाहिजे. याच्यात कुठलेही क्लास डिसाईड न करत. म्हणजे भारत स्वतंत्र होण्यासाठी खूप लोकांनी बलिदान दिलेले आहे, खूप लोकांनी आपल्या आपल्या लेवलवर प्रयत्न केलेले आहेत, खूप जणांचे खूप सारे योगदान आपल्याला या भारत स्वतंत्र होण्यासाठी बघायला भेटलेले आहे. तर म्हणूनच सगळ्या भारत देशवासियांचा हा अधिकार बनतो की त्यांना व्होटिंग राईट्स मिळालेच पाहिजे. आणि यात जर कोणाला व्होटिंग राईट्स नाही दिलेले असतील तर हे खूप नाइन्साफी होऊन जाईल. म्हणजे जर एज्युकेशन कमी असेल त्यांना जर डिसाईड केलं की यांना व्होटिंगचा अधिकार नको द्यायला तर हे खरंच खूप चुकीचं होऊन जाईल. आणि हे जे झालंय ते बरोबरच झालेलं आहे, कारण की सगळ्यांना व्होटिंगचा अधिकार मिळायलाच पाहिजे. जसं की आपल्या देशातले खूप सारे बांधव पहिल्यापासूनच काही कामात व्यस्त असल्यामुळे सगळ्यांचंच एज्युकेशन झालेलं होतं अशातला भाग नव्हता. आणि जर असं झालं असतं तर काय झालं असतं तर समजून घ्या, जे उमेदवार इलेक्शनसाठी उभे राहतात त्यांना माहिती आहे की हे जे अशिक्षित लोक आहेत ते तर मला वोट देणार नाहीयेत. म्हणजे ते उमेदवार त्या साधारण नागरिकांसाठी काही कामच करणार नाही. ते काम करतील तर फक्त एज्युकेटेड लोकांसाठीच काम करतील. आणि मग हे क्लास डिफाईंड होऊन जाईल, वर्ग वेगवेगळे बनतील, सुशिक्षित आणि अशिक्षित सेगमेंट बनून जातील. आणि हे आपल्या देशाच्या डेमोक्रेसीसाठी खूप हानिकारक होईल. त्याचमुळे हा डिसिजन घेण्यात आला की 21 वर्षानंतर कोणीही मतदान करू शकतो. याला कुठलीही एज्युकेशनची किंवा कुठलीच लिमिट सेट नाही करण्यात आली. फक्त वयोमर्यादा दिलेली होती, तो 21 वर्षाचा पुढे असला पाहिजे आणि तो देशाचा नागरिक असला पाहिजे. आणि या विषयावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, कारण की प्रत्येकाचे मतं वेगळे वेगळे असू शकतात. फायनली आता जगातलं सर्वात मोठं इलेक्शन होत आहे. खूप सारे आर्टिकल्स तुम्हाला न्यूजपेपरमध्ये बघायला भेटत असतील, ते मेन्शन करत आहेत की हे जगातलं सर्वात मोठं इलेक्शन आहे. म्हणून सर्वात पहिले आपण जाणून घेऊया ॲक्च्युली होत काय आहे. लोकसभा इलेक्शनचा पहिला फेजला सुरुवात झालेली आहे, आणि या पहिल्या फेजमध्येच 16.63 करोड वोटर्सची काउंटिंग करण्यात आलेली आहे. म्हणजे साधारणतः 16.63 करोड लोक मतदान करणार आहेत 1625 उमेदवारांसाठी. आणि ही चर्चा चालू आहे फक्त पहिल्या फेजच्या इलेक्शनची. तुम्हाला माहिती असेलच की जेव्हा इलेक्शन होणार असतं त्याच्या 48 तासाआधीच प्रचार आणि प्रसार बंद केलेला असतो या उमेदवारांसाठी. म्हणजे या पहिल्या फेजच्या इलेक्शनचं बुधवारीच संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कॅम्पेनिंग पूर्णपणे बंद झालेलं आहे.
म्हणजे प्रचार आणि प्रसार पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. हे इलेक्शन पूर्णपणे 7 फेज मध्ये होणार आहे. पहिला फेज 19 एप्रिलला, दुसरं फेज 26 एप्रिलला, तिसरं फेज 7 मेला, चौथं फेज 13 मेला, पाचवं फेज 20 मेला, सहावं फेज 25 मेला आणि सातवं फेज 1 जूनला. आणि या सगळ्यांचे फायनल रिझल्ट जे येतील ते येणार आहेत 4 जून 2024 मध्ये. यात जर बघायला गेलं तर पहिला फेज जो आहे आपल्या देशाचा तो सर्वात मोठा राहणार आहे, कारण की या पहिल्या फेजमध्ये 21 राज्य आणि युटीज आहेत आणि त्याचबरोबर 92 असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन्स आहेत आणि त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमचं पण स्टेट लेवलचं पण जे इलेक्शन आहे ते पण याच दिवशी होणार आहे. आणि ही जी वोटिंग आहे सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. तुम्ही आता डिस्प्लेवर बघू शकत असाल मॅपमध्ये की पहिल्या फेजमध्ये इलेक्शन आपल्या भारत देशात कुठे कुठे होत आहे. बॉटम साईडला तुम्ही बघू शकत असाल पूर्ण तमिळनाडूमध्ये एकाच दिवशी इलेक्शन आहे. या मॅपमध्ये तुम्ही बघू शकत असाल 2019 मध्ये कोण कोण कोणते एरिया जिंकून आलं होतं. हे भगव्या रंगात जे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे बीजेपी तिथे जिंकून आलेले होते. निळ्या रंगात जे दर्शवलं जात आहे ते इंडिया अलायन्सचा एरिया आहे. ते कोणत्या कोणत्या एरिया जिंकून आलेले आहेत ते पण तुम्ही इथे बघू शकता. आणि या दुसऱ्या मॅपमध्ये फेज वाईज कलर दाखवण्यात येत आहेत. हे पहिल्या फेजचे आहेत, हे दुसऱ्या फेजचे, हे तिसऱ्या फेजचे, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या. त्यानंतर पोलिंग स्टेशनवर खूप साऱ्या सुविधा पण यावेळेस लागू करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे याच्यात व्हॉलंटियर्ससाठी व्हील चेअरची सुविधा भेटणार आहे आणि जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना ट्रान्सपोर्टची पण सुविधा भेटणार आहे. याचं इंटिमेशन तुम्हाला सक्षम ॲपद्वारे देणार आहे. याच्यावर तुम्ही तुमची माहिती भरायची आहे आणि तुम्हाला या फॅसिलिटीज मिळू शकतात. त्याचबरोबर आता वळूया आपण रेशोकडे. 2019 ते 2024 या दरम्यान जर बघायला गेलं तर पुरुषांच्या कंपॅरेटिव्हली महिला किती वोटर्स वाढत आहे या ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता. जसं की 2019 मध्ये 1000 पुरुषांच्या कंपॅरेटिव्हली 928 महिलांनी मतदान केलेलं होतं आणि तसंच 2020 मध्ये 932 महिलांनी मतदान केलेलं होतं. 2021 मध्ये 935, 2022 मध्ये 940, 2023 मध्ये 940, 2024 मध्ये तब्बल 948. म्हणजे ही आपल्या देशासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की पुरुषांच्या कंपॅरेटिव्हली महिला पण बरोबरीला येत आहे. आणि खास बघायला गेलं तर यावेळेस जे इलेक्शन आहे त्यामध्ये मतदारांची संख्या 49.7 करोड ही पुरुषांची संख्या आहे, तसेच 47.1 करोड ही महिलांची संख्या आहे आणि 48,000 हे ट्रान्सजेंडरची संख्या आहे. आणि तसंच या इलेक्शनमध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्या लोकांची संख्या आहे 1.8 करोड. म्हणजे 1.8 करोड लोक यावेळेस पहिल्यांदाच मतदान करणार आहे. त्यापैकी 85 लाख ह्या महिला आहेत ज्या पहिल्यांदा वोटिंग करायला चालल्या आहेत. आणि तसंच 82 लाख मतदार जे आहेत त्यांचं वय 85 वर्षापेक्षा जास्त आहे. आणि तसंच ज्यांचं वय वर्ष 100 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे अशा मतदारांची संख्या आहे तब्बल 2,18,000. आणि ही पण गोष्ट यावेळेस का इम्पॉर्टंट आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. यावेळेस एक नवीन सुविधा लागू करण्यात आलेली आहे जी 85 वर्ष वयोगटापेक्षा अधिक ज्यांचं वय आहे त्यांच्यासाठी आहे की जे घरी बसून सुद्धा मतदान करू शकतील. हो, यावेळेस 85 वर्षापेक्षा ज्यांचं वय जास्त आहे ते घरी बसून सुद्धा मतदान करू शकणार आहे. आणि त्याचबरोबर घरी बसून मतदान करू शकणारे अजून एक कॅटेगरी पण आहे जी म्हणजे अपंग, पर्सन विथ डिसेबिलिटी. इलेक्शन कमिशननी यावेळेस ही एक सवलत दिलेली आहे की ते घरी बसून पण मतदान करू शकतील. दोन, जे 85 वर्षापेक्षा जास्त आहेत ते, आणि दुसरे म्हणजे जे अपंग असतील ते. इलेक्शन कमिशनने स्पष्ट असं सांगितलेलं आहे की एकही मतदान सुटला नाही पाहिजे. याच्यासाठी इलेक्शन कमिशनद्वारे 2 वर्षांनी प्रयत्न केला जात आहे आणि या तयारीतच साधारणतः 1,87,000 पोलिंग स्टेशन नवीन उभारण्यात आलेले आहेत. म्हणजे आता तब्बल 18 लाख पोलिंग स्टेशन आहेत. हे मी फक्त पहिल्या फेजची गोष्ट करत आहे. आणि यामध्ये वोटिंग करणाऱ्यांची संख्या आहे 16.63 करोड,
ज्यापैकी 8.4 करोड हे पुरुष आहेत, 8.23 करोड हे महिला आहेत आणि तसेच 11371 हे ट्रान्सजेंडर आहे. आणि त्याचबरोबर ही गोष्ट मला इथं मेन्शन करायला नक्की आवडेल, अरुणाचल प्रदेशमध्ये तर असे अवघड ठिकाणी ट्रेकिंग करून स्टाफ तिथे जातोय या पोल साठी, तिथे पण इलेक्शन होणार आहे. म्हणजे विचार करा, असे काही ठिकाण आहेत जिथं सहज जाणं पण शक्य नाहीये. म्हणजे इलेक्शन कमिशनचे जे ऑफिसर्स आहेत त्यांना तिथे जाण्यासाठी ट्रेकिंग करावी लागते. हे फक्त आणि फक्त कशासाठी, तर लोकांना त्यांचा मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून. ही गोष्ट खरंच खास बनवते आपल्या देशाला, म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या डेमोक्रेसी असलेल्या देशाला, की सगळ्यांना देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचा मतदानाचा अधिकार मिळतो. देश हा खूप मोठा आहे आणि तसंच विविधतेने नटलेला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणं हे इतकं सहज नाहीये, तर याच्यासाठी इलेक्शन कमिशनद्वारे खूप सारे वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळत आहे. इलेक्शन ही नेहमीच फ्री, फेअर, पीसफुल, ऍक्सेसिबल, पार्टिसिपेटिव्ह, इंडिसमेंट सोबतच घडली पाहिजे आणि आतापर्यंत तसंच होत आलेलं आहे. आणि यावेळेस त्याच्यात नवीन सुधारणा म्हणजे 50%पेक्षा जास्त पोलिंग स्टेशनवर वेबकास्टिंग केल्या जात आहे. म्हणजे पोलिंग स्टेशनवर काय चालू आहे ते तुम्ही आता थेट प्रक्षेपण बघू शकणार आहे. म्हणजे नीट लक्ष द्या, टेक्नॉलॉजीचा इथे पूर्णपणे चांगला उपयोग केला जात आहे. 50%पेक्षा जास्त ठिकाणचे वेबकास्टिंग म्हणजे लाईव्ह तुम्हाला फुटेज बघायला भेटणार आहे की ते व्यवस्थित इलेक्शन होत आहे का नाहीये. त्याचबरोबर 361 ऑब्झर्वेटिव्ह डिफाईन करण्यात आलेले आहेत, म्हणजे फ्री अँड फेअर इलेक्शन होऊ शकतं. आणि याचमुळे कदाचित इलेक्शन कमिशनने हे स्टेटमेंट दिलेलं आहे, दे सर्व ॲज द आईज अँड इयर्स, ॲडिशनली स्पेशल ऑब्झर्वर्स पण डिप्लॉय करण्यात आलेले आहे. त्यापैकी 4627 फ्लाइंग स्कॉड डिप्लॉय करण्यात आलेले आहे. तसेच 5208 स्टॅटिस्टिक सर्व्हेलन्स टीम डिप्लॉय करण्यात आलेली आहे आणि 2028 व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम आणि 1255 व्हिडिओ व्हिविंग टीम डिप्लॉय करण्यात आलेले आहे. हे सगळे लोक जितके पण पोलिंग स्टेशन्स आहेत त्यांच्यावर खूप स्ट्रिक्टली नजर ठेवणार आहे. कारण की कोणीच हे क्लेम नाही करायला पाहिजे की या इलेक्शनमध्ये काही छेडखानी करण्यात आलेली आहे. आणि जसं की तुम्ही आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेलच की जर इलेक्शन कमिशनला त्यात काही चुकीचं आढळलं तर ती स्ट्रिक्टली ॲक्शन घेतात आणि ते रिशेड्यूल पण करू शकतात इलेक्शनला. यात सांगण्यासारखं अजून आहे की जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा कॉन्स्टिट्युशनरी इलेक्शन व्हायला चाललेले आहे. आफ्टर द आर्टिकल 370 अप्रोगेट झाल्यानंतर यामध्ये तब्बल 12 उमेदवार पार्टिसिपेंट करत आहेत. त्याचबरोबर मॉइस अफेक्टेड एरिया जो आहे बस्टर, तो तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकलेला असेलच, तिथे पण हाय व्होल्टेज इलेक्शन व्हायला चाललेले आहे. आणि रिसेंटलीच 29 मॉइस याच्यात मारले गेलेले होते या एरियामध्ये, ही पण एक दुःखद घटना आहे. तर तिथे पण खूप चांगल्या प्रमाणात इलेक्शन होणार आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, मतदान हा आपल्या प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे आणि हे मतदान आपल्या प्रत्येकावर एक कर्तव्य म्हणून पण आपण समजू शकतो. आणि आपल्या बुद्धिमत्तेनुसार नीट अभ्यास करून तुम्ही आपलं मत नक्की द्या. आणि तुम्ही जर व्होटिंगच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्टीला असंच वेस्ट करत असाल तर प्लीज यावेळेस करू नका, कारण की आपला हा अधिकार आहे आणि त्याचबरोबर आपल्या एका मताने सुद्धा देशाच्या वाटचालीवर भरपूर काही इफेक्ट पडू शकतो. या गोष्टीलाही नजरेसमोर धरा. या व्हिडिओद्वारे तुम्हाला जर काही नवीन शिकायला भेटलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब पण करून घ्या. ही माहिती तुम्हाला याच्या आधी माहिती होती का, ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. धन्यवाद.